नमस्कार, मी संतोष मेळे. संतोष मेळे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आलोय आत्ता हरण्याला. हरण्याला वाघजींच्या घरी आज साखरपुडा आहे, खास करून आमंत्रण आहे त्यामुळे तिथे आलेलो आहे. तर बघूया साखरपुड्याचा कार्यक्रम आणि पाहुणे मंडळींचं आगमन. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. असंच या कोकणामध्ये आता ही लग्नसराईसुद्धा चालू झालेली आहे दिवाळीची, आणि पाऊस अजून चालूच आहे आपल्या इकडे कोकणात. त्यामुळे या सगळ्या धूमधडाक्यात अशी हे कार्यक्रम होत असतात, ते आज कार्यक्रम पाहूया आपण. तर चला वाघजींच्या घरी जाऊया आता. अजून पण काळ होते. तर म्हणजे ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे ते आज आमचे मित्र वाघजींसाहेब अर्ड्याचे पोलीस पाटील आणि आजचे खास यजमानी आहेत ते, बरोबर ना? मग आज त्यांच्या मुलीचं साखरपुडा आहे, त्या साखरपुड्यानिमित्त त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मुलीलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण भेटणार आहोत नंतर कार्यक्रमाच्या वेळेस. मी सगळे मंडळी आज जमलेले आहे, आज त्यांच्या घरी पाहुणे मंडळी आलेले आहेत. खूप सगळे सगळे संबंधी आलेले आहेत, अप्रष्ट परिवारसुद्धा आलेला आहे या कार्यक्रमानिमित्त. तर कार्यक्रमाचा आपण पोलीस पाटील पण तालुक्याचे पोलीस पाटील सगळे त्यांची जिथपर्यंत ओळख आहे मोठमोठे सगळे साहेब वगैरे आलेले आहेत. तर या कार्यक्रमाची आपण पुढील तयारी, अंगोटी वगैरे जो साखरपुड्याचा विधी आहे किती वाजता चालू होणार आहे? तीन साडेतीनपर्यंत चालू होणार आहे तो विधी. आपण अगदी पूर्णपणे बघूया आणि सगळ्यांनी या साखरपुड्याला अगदी आपण वर्षारूपी आनंदाचा आणि आशीर्वादाचा पाऊस पडायचा त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात. तर पाहुणे मंडळी आलेले आहे, बघा ना. तर कोकणामध्ये आपल्या कुठलाही विधी म्हटला तर आपल्याला अशी मंडळी जमा होताना दिसते. आणि हे बघा, अगदी मंडप भरलेला आहे आमच्या या वाघजीसाहेबांच्या अंगणात. आता विधीला सुद्धा सुरुवात होत आहे. इकडचं तिकडचं सामान जमवावं लागतं ना हो, आणि सामान आणतात म्हणजे नवऱ्याकडचं सामान आणून नवरी मुलीकडे दिलं जातं. तर ते नवरी मुलीकडचं सामान द्यायची सुरुवात केलेली आहे. हे बघा, आता केळीचं पान म्हणजे काय, आपल्याला खास त्याचा मान दिला जातो केळीच्या पानाला. त्याच्यावरती इडे बिडे मांडतात. हे बघा, मित्रांनो, वाघजींच्या घरी आलं आणि हरणाय गावातील ही आपली साखरपुड्याची जी पद्धत आहे ती पद्धत कशा प्रकारे आहे, कारण प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनुसार हा वेगवेगळ्या विधीचा साखरपुडा होत असतो. मुलगा कुठून आलाय? खेड बदलापूर. खूप लांबचा बघितलाय जावं, लांबचा जावं आहे. त्यामुळे अंगुठीचा कार्यक्रम बघणार आहात, परंतु विधी आधी कशी आहे ती त्याप्रमाणे बघूया आपण. भाटवाडी मंडळाचे वाडी कुठली आहे? वाडी आमची भाटवाडी येथील विधी पद्धत आहे इथली. हरणाय भाटवाडी ना? हरणाय भाटवाडी. सुरुवात झालेली आहे विड्या मांडायची. केळीचं पान घेतलेलं आहे, केळीच्या पानावरती अगदी. मी मग असे म्हटलं ना की कोकणामधली पद्धत ही अशी असते. आणि हा विधी बघायला वेगळाच एक क्षण आणि मनाला समाधानाने तृप्त करून टाकणारा हा क्षण आहे. बघा कसे अगदी पद्धतशीर विडे मांडलेले, टिक्का बिक्का आणि टिक्का केला जातो त्याला. आणि त्याला आज मानाचा हा सोहळा असतो आणि त्या मानाच्या सोहळ्यामध्ये साखरपुडा हा क्षण म्हणजे दोघांच्या भेटीचा क्षण असतो. आणि त्यामुळे प्रथम या विधीला सन्मान दिला जातो. त्यासाठी ही सगळी जमलेली माणसं पुस्तक आपल्याला समोर पाहुण्यामध्ये सगळी आलेली आहे. त्यांचा गोतावळा दुखायला सरकार करा. कोकणात गोतावळा म्हणजे मोठा नाव हा सजवलेला मंडप संपूर्ण या साखरपुड्यानिमित्त. कारण लग्न कुठे आहे? बदलापूरला. आणि त्यामुळे काय, साखरपुडा हा लग्नाच्या सोहळ्याप्रमाणेच सजवलेला आहे. वाघजीसाहेब अगदी उभे राहून कमरेवर हात घेऊन आहेत. बघा, अगदी आपल्या मुलीच्या लग्नात आनंदी आनंद आहे. मुलीचं लग्न होतं, थोडं दुःख पण असतं बापाला, पण आपल्यापासून मुलगी दूर जाणार असते आणि म्हणून दुःख वाटतं. त्या दुःखाच्या क्षणी आनंदाचे असतो. हा मांडून झालेला आहे संपूर्ण समय अंतर्गत वगैरे. विडे मांडण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते प्रत्येक गावात, ती आपल्याला पाहायला मिळते. पूजा संपन्न उत्तम मुलगी आहे. वर आणि नवरदेव आहे हे दोघं. आता सध्या काय चाललं आहे पॅड तुम्हाला माहिती आहे. लव मुलगी मुलगा पसंत करतात मुलीला, तो मुलगा मुलीला पसंत करतो, मग दोघे घरी सांगतात.
ते सध्या चालू आहे. चालू झाले विधी साखरपुड्याच्या त्या क्षणाची ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो. टोपी म्हणजे या टोपीमध्ये खूप महत्त्व आपल्याला ते नवरदेवाला घातली जाते. बघा नवरदेवाने स्वतःने जाते आणि सगळ्याकडं करवल्या त्यांच्या पाहुण्या यांच्या पाहुण्या सगळ्या आल्या. अगदी मुलीने हात लावलेला आहे नवरदेवाला, कारण ही आपली खूप जुनी पद्धत आहे. मुलीने मुलाच्या कोपराला किंवा हात लावायचा आहे मुलाला आणि मग तो देवाची पूजा हात जोडून नमस्कार करतात, देवाशी मागणं म्हणतं आमचा संसार. सगळं सांगतात पुजारी आपले, म्हणजे गावचेच पुजारी सांगतात पूजा कशी करायची, पाणी शिंपायचं वगैरे, गंध लावायचा. तर नवरी मुलगी अगदी गंध लावते देवाची पूजा, वेगळे नारळ ठेवून श्रीफळ ठेवून. काय घेतलं बघा ताटात, अगदी लव आकाराचा कुमकुम ठेवलं आहे करून आणि आकार दिला आहे लव. लव म्हणजेच प्रेम. त्या प्रेमाचं खूप मोठं प्रतीक प्रेमाची भाषा असते. प्रेम म्हणजे सुंदर. त्याच्यात दोन अंगठ्या ठेवल्या बसलेले ना जरा आता उठून लोकांनी सांगितलं उठून 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 मुलीने मुलाला हळद कुंकू करायला सुरुवात केली. हा मान असतो नवऱ्याचा, ओवाळायचं असतं. तर आत्ता अंगठीला कुंकुम करून साखरपुड्याचा हा विधी म्हटल्यानंतर या दोन्ही अंगठ्यांचा कुंकुम करून काय केलं एकमेकाला दिली जाते अंगुठी. आजचे जीवनामध्ये मुखावरती दिसत्या त्याला याच्या प्रकारे सोहळा अंगुठीचा चालू झालेला आहे. अंगठी घातलेली आहे नवरदेवाने पहिली. सगळी म्हणजे अगदी खुशीत आहेत सगळ्यांनी, अगदी चेहऱ्यावरती हास्य ठेवून त्यांच्या या सोहळ्यात सामील झालेले आहे. दोनही वरवधूसुद्धा खूप खुशीत दिसत आहेत. त्यांनी साखरपुडा सोहळा म्हणजे अर्धा लग्न झालं असं म्हटलं जातं. एकमेकाला भरताना पेढा आनंदाचा गोळ. तर अशा प्रकारे साखरपुडा संपन्न झालं. त्यांना आता आशीर्वाद देणार, त्यांना मोठ्या मोठ्या नमस्कार करणार, आहेर देणार, कोण काय लग्न घ्यायला नाही ना म्हणून गतिविधी घ्यायला आहेर देणार. तिकडे लक्षात सर तुम्ही पण आता सगळे हे शिकडे लक्षात समोर इकडे माझ्यासमोर इकडे इकडे
बरं म्हणजे ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो मागासपासून बराच वेळ झाला होता, परंतु बराच वेळ झाल्याच्या नंतर जो विधी आटपला वाघ्य परिवाराच्या ह्याच्यात आणि वाघ्य परिवार आणि बदलापूर आलेला मुलगा यांच्या यांच्यामध्ये जो आज एंगेजमेंट जे मराठीमध्ये बोलायचं सागरपुडा हा सोहळा संपन्न झालेला आहे. अगदी आनंदाचा क्षण आणि सोहळ्याचा क्षण ज्याच्यामध्ये आपण सगळे हरपून देवाबाण गेलो आहोत आणि त्यांना खरोखरच पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप आमच्या दापोली तालुका पोलीस संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, तसेच संतोष पड्यात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वैवाहिक जीवनासाठी. आणि आपला कार्यक्रम उत्तम असा झाला वाघ्य साहेब, छान, धन्यवाद. सागरपुड्याचा सोहळा हा संपन्न झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे पुन्हा रिडो. अशा प्रकारे वाघजेंचं इथं घर आहे, अगदी आतमध्ये आहे झाडी झुडपामध्ये आणि तिथेच सागरपुडा संपन्न झाला. लग्न हा लग्न बदलापूरला असणार आहे, त्यामुळे नक्कीच पुन्हा पुढच्या लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. असेच कोकणामध्ये सण चालू राहणार आहे आणि कोकणामध्ये हा विवाह सोहळा सण सुद्धा आता जोरात दिवाळी झाल्यानंतर पुन्हा चालू होईल. भेटूया पुन्हा.